एमबीबीएसचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले यांनी चुकीचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून 2011 पासून डीन या पदाच्या इथे प्रमाणपत्र देऊन शासनाची सतत फसवणूक केलेली आहे. कारण ही जागा एमपीएससी थ्रू जी आहे ती देण्यात आलेली होती. जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत त्यांच्यासाठी ही जागा होती आणि 40% जे आहे ते अपंगत्व असणं 40%च्या वर अपंगत्व असणं त्याच्यामध्ये गरजेचं असतं तर नोकरी किंवा पदोन्नती मिळते. त्याच्यामध्ये अट अशी होती की हाताला किंवा पायाला अपंगत्व असेल किंवा अंशतः ज्यांना ऐकू येत नाही 40%च्या वर अशासाठी ते पद होतं. परंतु कंबाईन 2-3 वेगवेगळे अपंगत्व दाखवून त्यांनी हा हे सर्टिफिकेट दिलं जे तिथं चालत नव्हतं. हे ज्या एमपीएससीच्या अटीमध्ये बसत नव्हतं आणि त्या पदाचा गैरवापर करून जे आहे ते चंदनवालेंनी 7 वर्ष हे पद उपभोगलं आहे. त्यामुळे तातडीनं मुख्यमंत्र्यांनी चंदनवाले यांची डीन या पदावरून हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. हकालपट्टी 8 दिवसाच्या आत शासनानं केली नाही तर 8 दिवसानंतर त्यांच्या कार्यालयाला भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून टाळे ठोकण्यात येणार आहे आणि जर चंदनवाले त्या खुर्चीवर बसायला आले तर त्यांना काळं फासण्यात येणार आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या केबिनमध्ये एंट्री दिली जाणार नाही. पुण्यातील चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी चुकीचे अपंग प्रमाणपत्र सादर करून स्वतःची अधिष्ठाता या पदावरून नेमणूक करून शासनाची तसेच दिव्यांगांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत ताबडतोब चौकशी करून अधिष्ठाता या पदावरून त्यांची 8 दिवसांच्या आत हकलपट्टी करण्यात यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. आणि आता त्यांनी ससून येथील डॉक्टरांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून कात्रज येथील त्यांच्या घरातून आज तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले आहे.